ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना वजन नियंत्रित ठेवायचे अशांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा, कारण आज आपण बोलणार आहोत ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, ग्लायसेमिक इंडेक्स कसा ठरतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी वैद्य संदीप मधुकर साखरे, शिव आयुर्वेद पंचकर्म बाल आयुर्वेदालय KDA प्लॉट अकोला। ग्लायसेमिक इंडेक्स हा एक आज सर्वांना माहिती परिचित झालेला असा एक टर्म आहे, हा ठरतो कार्बोहायड्रेट असणाऱ्या पदार्थांमध्येच। तर यामध्ये जेव्हा आपण एखादा पदार्थ खातो त्यानंतर किती वेळात रक्तात साखर निर्माण होते यावर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरतो। एवढ्या लवकर जितक्या कमी वेळात खाल्लेल्या पदार्थातून साखर निर्माण होते रक्तात तितका त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो, आणि ज्या पदार्थ खाल्ल्यानंतर बऱ्याच वेळानंतर रक्तात साखर हळूहळू निर्माण होते किंवा अगदी कमी प्रमाणात निर्माण होते त्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो। तर ज्यांना डायबिटीज आहे किंवा ज्यांना वजन नियंत्रित ठेवायची इच्छा आहे अशांना ॲलोपॅथी किंवा आधुनिक शास्त्र रिकमेंड करतं की त्यांनी लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावेत। ग्लायसेमिक इंडेक्स हा 0 ते 100 या रीडिंगमध्ये मोजला जातो। 55 खाली ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स आहे ते लो ग्लायसेमिक इंडेक्समध्ये येतात, तर 55 ते 70 दरम्यान असणारे पदार्थ हे मध्यम ग्लायसेमिक इंडेक्सच्या रेंजमध्ये येतात, तर 70 ते 100 या रेंजमध्ये असणारे पदार्थ हे हाय ग्लायसेमिक इंडेक्स म्हणून ओळखले जातात। तर हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ टाळावेस असं सांगतो, जसं की बटाटे, रताळे, साखर यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हाय असतो, कारण हे पदार्थ खाल्ल्यानंतर अगदी कमी वेळात रक्तातील साखर वाढते। पण हे तितक्याच उपयोगी पण ठरू शकतं की एखाद्याचं जर शुगर एकदम लो झाली असेल, डाऊन झाली असेल, तर त्यांना ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असणारे पदार्थ खाणं जरूरी असतं, कारण त्यांच्या रक्तातील साखर जी कमी झालेली असते ती लगेच वाढणं जरूरी असतं। तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपली चपाती, ज्वारी, काही हिरव्या पालेभाज्या हे असे पदार्थ आहेत की ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, लो असतो। तर ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना वजन नियंत्रित ठेवायचं आहे त्यांनी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणारे पदार्थ खायला ॲडवाईज केलं जातं। पण ग्लायसेमिक इंडेक्स ठरताना बाकी अन्य गोष्टी पण लक्षात घ्याव्या लागतात की ते अन्न कशा पद्धतीने प्रक्रिया केलेलं आहे, कशा पद्धतीने आहे। तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल की रोज सकाळी कॉर्न सूप घ्या किंवा कॉर्न फ्लेक्स घ्या याची ॲड आपण TV पाहतो, पण कॉर्न फ्लेक्समुळं हा ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त आहे आणि ते प्रक्रिया केलेलं फूड आहे, त्यामुळं ते जेवणात किंवा रोज सकाळी घेणं किती योग्य आहे ते तुम्हीच ठरवा। तर अशा पद्धतीनं हे ग्लायसेमिक इंडेक्स ठरवलं जातं आणि हे तुम्हाला आरोग्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी ही माहिती जरुरीची आहे। तर आज तुम्हाला जी ग्लायसेमिक इंडेक्सबद्दल जी माहिती दिली ती कशी वाटली ते आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, कॉमेंट करा, लाईक करा। थँक्यू।